दिवाळीच्या फराळाच्या ताटात कुणाला गोड बेसनाचा लाडू आवडतो तर कुणाला तिखट खुसखुशीत चकली आवडते, पण खमंग चटकदार पोह्यांचा चिवडा मात्र प्रत्येकाला आवडतोच आवडतो। दिवाळी विशेषमध्ये आजचा फराळ आहे पोह्यांचा चिवडा। आज आपण बनवणार आहोत फुलवलेल्या पोह्यांचा चिवडा। पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी आपल्याला लागेल अर्धा किलो जाडे पोहे, अर्धी वाटी शेंगदाणे, पाव कप चना डाळ, 50 ग्राम कढीपत्ता, 10 ते 12 हिरव्या मिरच्या, 3 चमचे हळद, 1 चमचा हिंग, चवीपुरतं मीठ आणि 1.5 कप तेल। फुलवलेल्या पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी आपण घेणार आहोत जाडे पोहे। सर्वप्रथम हे जाडे पोहे चाळणीने घोळून घ्या, याने पोह्यातील बारीक कण वेगळे होतील। यानंतर कडकडीत तापलेल्या तेलात हे पोहे घाला आणि फुलवून घ्या। 2 मिनिटात पोहे छान फुलतील। आता अशा प्रकारे फुलवलेले पोहे तेलातून काढून घ्या आणि तेल निथळ ठेवा। पोहे फुलवताना जास्त वेळ तेलात ठेवू नये, नाहीतर याचा रंग बदलेल। याशिवाय पोहे मंद आचेवरच फुलवून घ्यावेत। पोह्यानंतर शेंगदाणेही असेच फुलवून घ्या। शेंगदाण्याचा रंग बदलेपर्यंत हे शेंगदाणे भाजत राहा व नंतर पोह्यांवर काढून घ्या। आता झारणीत चना डाळ घाला आणि अशा तऱ्हेने फुलवून घ्या। छान सोनेरी रंगावर भाजली की ही डाळ काढून घ्या। परातीत काढलेल्या पोह्यांवर चवीपुरतं मीठ घाला। आता एका पॅनमध्ये 2 चमचे तेल तापवा, मग त्यात हिंगाची फोडणी करा, वरून यात कढीपत्त्याची पानं घाला। मग यात चिरलेल्या हिरव्या मिरच्याही घाला आणि तेलावर हे चांगलं भाजून घ्या। साधारणतः 5 मिनिटांपर्यंत भाजून या मिरच्या आणि कढीपत्ता अगदी कुरकुरीत करून घ्या। सर्वात शेवटी यात हळद घाला। आता ही फोडणी फुलवलेल्या पोह्यांवर घाला आणि अशा प्रकारे चिवडा एकजीव करा। चिवड्याला मिसळायला चमचा किंवा कालथा वापरू नका, याने चिवडा तुटण्याची शक्यता असते। किंबहुना हलक्या हाताने चिवडा मिसळणे केव्हाही चांगले। तयार झाला फुलवलेल्या पोह्यांचा चिवडा। हा चिवडा हवाबंद डब्यात ठेवला तर महिने 2 महिने सहज आणि छान टिकतो। तर मग नक्की करून पहा खमंग आणि चटकदार असा पोह्यांचा चिवडा।